आप देख रहे हैं प्रेस एक्सप्रेस, मैं हूं आपके साथ हर्षिता। विधायक आदित्य ठाकरे को विधायक रवि राणा ने चुनौती दी है। आदित्य ठाकरे को इस्तीफा देकर मेरे बडनेरा निर्वाचन क्षेत्र में खड़ा होना चाहिए। चुनाव लड़ने को तैयार है रवि राणा। जब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे उस वक्त सांसद नवनीत राणा ने भी उन्हें चुनौती दी थी। महाराष्ट्र से एक महिला ने उद्धव ठाकरे को चुनौती दी थी, उद्धव ठाकरे किसी भी जगह से खड़े हो जाएं, लेकिन उन्होंने इसे स्वीकार नहीं किया। लेकिन उस वक्त उद्धव ठाकरे कुछ नहीं बोले, उस वक्त उद्धव ठाकरे कम पड़ गए थे। अब आदित्य ठाकरे ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को चुनौती दी है, मैं बड़नेरा निर्वाचन क्षेत्र से इस्तीफा देने के लिए तैयार हूँ। लेकिन विधायक रवि राणा ने आदित्य ठाकरे को खुली चुनौती दी है कि वो मेरे साथ चुनाव लड़े और चुनाव जीते। रवि राणा ने जवाब दिया कि मैं आदित्य ठाकरे के वर्ली विधानसभा क्षेत्र में भी खड़े होने के लिए तैयार हूं। वारंवार आदित्य ठाकरे हे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्र्यांना आवाहन करता है कि राजीनामा देऊन तुम्ही माझ्या विरोधात वर्ली मधून लढून दाखवा किंवा ठाण्यामधून तुम्ही राजीनामा द्या, मी ठाण्यावरून तुमच्या विरोधात लढतो। मला आदित्य ठाकरेंना एक प्रश्न आहे की जेव्हा नवनीत राणांनी उद्धव ठाकरे सीएम असताना आवाहन केलं होतं की महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरेंनी कुठूनही उभं राहावं, त्याच्या विरोधात नवनीत राणा उभ्या राहायला तयार आहे असं एका महिलेने उद्धव ठाकरे सीएम असताना त्यांना आवाहन केलं, त्यावर कुठल्याही प्रकारचं एका महिलेच्या आव्हानाला उद्धव ठाकरेंनी ते स्वीकारलं नाही, त्याच्यावर कुठलं उत्तर दिलं नाही आणि कुठल्या प्रकारचं त्याच्यावर पुढे येऊन सांगितलं नाही की मी उभा कुठून राहणार आहे। तर एका महिलेच्या आव्हानाला उद्धव ठाकरे कमी पडले, ते कुठेतरी डरपोक सारखे मागे गेले आणि आदित्य ठाकरे आज वारंवार एकनाथ शिंदेला आवाहन करता, मी आदित्य ठाकरेला आवाहन करतो की बडनेरा मतदारसंघामध्ये उद्या मी राजीनामा द्यायला तयार आहे। उद्या जर आदित्य ठाकरे तू लढत असाल तर त्यांच्या विरोधात लढायला मी तयार आहे, किंवा त्यांनी वर्लीमधून राजीनामा द्यावा, वर्लीमध्ये सुद्धा मी त्यांच्या विरोधात उभं राहून उभं राहायला तयार आहे। हे माझं आव्हान त्यांनी स्वीकाराव, एनी टाईम केव्हाही मी राजीनामा देऊन त्यांच्या विरोधात लढायला तयार आहे, किंवा त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्या मतदारसंघात येऊन सुद्धा मी लढायला तयार आहे। हे माझं आव्हान आदित्य ठाकरेला आहे। एकनाथ शिंदे तर दूरची गोष्ट राहिली, पहिले तुम्ही माझं आव्हान स्वीकारा, मी एनी टाईम तुमचं आव्हान स्वीकारायला तयार आहे।